कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आता 4थी ते 12वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरला असून 27 जून रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या 25 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 284 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेत. ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग रचना करण्याचे स्पष्ट निर्देश या सुधारित आदेशामध्ये देण्यात आलेत. प्रभाग रचनेचे अधिकार एक प्रकारे राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाने स्वतःकडे घेतले आहेत. राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाकडील अधिकार आपल्याकडे घेतले होते. त्यानुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेतल्या जाणार होत्या. परिणामी निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचं काम तूर्तास थांबवलं होतं. परंतु राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं प्रमाण निश्चित करत नाही आणि त्यानुसार आरक्षणाची तरतूद करत नाही तोपर्यंत आगामी सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच दिले आहेत. दरम्यान मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम पुढील सुनावणीच्या आत जाहीर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले. या आदेशाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्य सरकारनं स्वतःकडे घेतलेले प्रभाग रचनेचे आणि प्रभाग आरक्षणाचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगानं पुन्हा आपल्याकडे घेतलेत. त्यानुसार सोमवारी सविस्तर आदेश जारी करून आयोगानं सरकारला धक्का दिला आणि निवडणूक यंत्रणा सक्रिय केली आहे.